वांद्र्यात राहणाऱ्या मीनाक्षी भगत नेपाळला फिरण्यासाठी गेल्या होत्या, पण डोळ्यासमोर घरं झाडं पडताना पाहिल्यानंतर त्यांनी मुंबईची वाट धरली. तर नेपाळला फिरण्यासाठी गेलेले बोरिवलीतील संतोष आणि श्वेता साखरदांडे यांनाही सुखरूप दिल्लीत आणण्यात आलं. बायका अशा ओरडत चाललेल्या आणि समोर म्हणजे आम्हाला आधी कळलंच नाही, त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की भूकंप झाला, मग आम्हाला काही कळलंच नाही. तर समोर डोंगरावर असे धुळीचे असे एकदम धूळ अशी उडत होती आणि मग आम्ही थांबल्यावर अशी गाडी हादरल्यावर आम्हाला कळलं की भूकंप झाला. आणि आम्ही बाहेर आल्यावर अजून दोन चार वेळा असं झालं आणि सगळी लोक सैरावैरा धावत होती आणि तिकडे पूर्ण दुकानांची घरांची पडझड झालेली खूपच. साधारण एक 12:15 दरम्यान ती सगळीकडे पडायला लागलं, बायका वगैरे धावायला लागलं. तर आम्ही आमचा ड्रायव्हर म्हणाला अरे ये क्या हुआ, तर तो म्हणाला कुछ गडबड आहे. तर त्याने गाडी स्टॉप केली, गाडी स्टॉप झाल्यावर आमची पण गाडी अशी व्हायब्रेट व्हायला लागली, व्हायब्रेट व्हायला लागलं. तो म्हणाला अरे ये तो अर्थक्वेक आहे. आम्ही पण तिकडे स्टॉप केली गाडी आणि आम्ही बाहेर पडलो. इकडे जिकडे तिकडे असं म्हणजे वरनं दगड लँडस्केप सारखं वगैरे व्हायला लागलं, दगडी खाली यायला लागली, माती खाली यायला लागली, घरां अशी म्हणजे कच्ची घरं होती तिथं आमच्या डोळ्यासमोर पडत होती, पडलेली बघितली आम्ही. म्हणजे बाहेर आलो तर बिल्डिंगी अशा पडतात असं वाटलं, म्हणून म्हणजे पाय खाली लावला तर एकदम थरथरत होतं, म्हणजे ती जमीन इतकी जोरात थरथर होती की आम्ही घाबरून रस्त्यावर म्हणजे मधोमध येऊन उभे राहिलो होतो. आणि असं सतत चालू होतं सगळीकडे पडत 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 असं, म्हणजे मग गाडी आम्ही चालू केली जाऊ नका म्हटलं तरी हादरे बसायचे, हादरे सॉलिड बसत होते, म्हणजे अगदी आम्ही एअरपोर्टला जाईपर्यंत हादरे चालू होते 15-15, 20-20 मिनिट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.